सोलापूर न्यूज जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील सात दिवसांपासून संप पुकारला होता अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर तोडगा निघाला आहे सरकारी कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस मार्च पासून संपात प्रत्यक्ष सामील होण्याचा इशारा दिला होता जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजना लागू होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परत येणार आहेत दरम्यान या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास गती मिळणार आहे तर गेल्या सहा दिवसांपासून रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय होऊन सुरळीत उपचार सुरू होती त्यासोबतच शासकीय कार्यालयात नागरिकांना पुन्हा सेवा सुरू होणार असून शाळा कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर होणारा परिणाम दूर होईल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका